चार दशलक्ष पौंडांची हमी देण्याची त्याबरोबर स्वतःला नजर कैदेत ठेवण्याची तयारी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीनं दाखवली आणि त्यानंतर ब्रिटनच्या न्यायालयाने बुधवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय, त्यामुळे नीरवला मोठा धक्का बसलाय. पंजाब नॅशनल बँकेत 2 अब्ज डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात भारतात प्रत्यार्पणाची तांगी तलवार डोक्यावर असलेल्या नीरव मोदीनं जामिनासाठी चौथ्यांदा अर्ज केला. त्या प्रकरणात वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं होतं. नीरव मोदी यानं यापूर्वी न्यायालयात 2 दशलक्ष पौंडांची हमी सादर करण्याचा प्रस्ताव दिला होता, तो आता दुप्पट केला. त्याप्रमाणे संशयित दहशतवाद्यांना नजर कैदेत ठेवलं जातं, त्याचप्रमाणे स्वतः नजर कैदेत राहण्याची त्याची तयारी आहे असं त्याच्या वकिलांनी सरन्यायाधीशांना सांगितलं. आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.